ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवलाय. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला 36 रनांनी पराभूत केलं असून 3 सामन्यांच्या या सिरीजमध्ये दोन्ही संघ आता 1-1 बरोबरीवर आहेत. नेमकं काय कारण होतं ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचं, कुठे ठरली भारतीय टीम सरस, जाणून घेऊयात या सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती एमकेएनच्या खास सेगमेंट टर्निंग पॉइंटमध्ये एमकेएन समीक्षक भालचंद्र जोगळेकर यांच्यासोबत. नमस्कार, मी भालचंद्र जोगळेकर घेऊन आलोय विशेष कार्यक्रम टर्निंग पॉइंट एमकेएन स्पोर्ट्सवर. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्यात झालेल्या दुसऱ्या ओडीआयचं विश्लेषण घेऊन मी आज आलोय. काल जी मॅच दुसरी ओडीआय झाली त्याच्यामध्ये भारताने अतिशय अप्रतिम परफॉर्मन्स करत मॅच चांगल्या मार्जिननी जिंकली. मागच्या विश्लेषणाच्या वेळेला मी जसं म्हणलो होतो की ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली, ज्या पद्धतीने ते खेळले, डॉमिनेटिंग खेळ केला आणि त्यांनी भारताला चारी मुंड्याचित केले सगळ्या क्षेत्रामध्ये, बॉलिंग असो, बॅटिंग असो, फिल्डिंग असो, त्यांनी वर्चस्व गाजवलं आणि भारतला पूर्ण नामोहरम करून टाकलं. त्यानंतर भारताला जर परत ह्या मॅचमध्ये 2 दिवसानंतर लगेच खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये जर गेममध्ये परत यायचं असेल तर ही मॅच फार महत्वाची होती आणि भारताला आजचा परफॉर्मन्स चांगला करणं खूप आवश्यक होतं, गरजेचं होतं, कारण 3 मॅचेसची सिरीज आहे आणि अशा तऱ्हेचा परफॉर्मन्स जे हरल्यानंतर करायला जे डिटर्मिनेशन लागतं, मेंटल टफनेस लागतो, जो रिझॉल्व्ह लागतो आणि टीमनी एकत्र येऊन जो विचार करायला पाहिजे आणि टीमच्या संघभावनेने एकत्र येऊन जर खेळायला लागतं, ज्या पद्धतीने डॉमिनेटिंग खेळ करायला लागतो, त्याचं आज दर्शन आपल्याला बघायला मिळालं. नक्की हॅट्स ऑफ टू टीम इंडिया फॉर सुपर रेडी परफॉर्मन्स. आता डिटेल्समध्ये बघूया काय झालं आजच्या मॅचमध्ये. मागच्या मॅचप्रमाणेच ह्या मॅचमध्ये पण भारत टॉस हरला. ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं. आजची विकेट राजकोटची मागच्या पहिल्या वन डे प्रमाणेच होती. बॅटिंग विकेट होतं, विकेट वरती भरपूर रन्स होत्या आणि खूप चांगली धावसंख्या आज उभारण्याची गरज होती भारताला. भारताने आज सुरुवात केली रोहित शर्मा आणि शिखर धवन बरोबर. दोघांची अतिशय चांगली पार्टनरशिप झाली, दोघे छान खेळत होते. त्यांनी दोघांनी 81 रनची पार्टनरशिप केली. रोहित शर्मानी 42 रन केल्यावर तो रोहित शर्मा आउट झाला. झंपाचा एक ओव्हर पिच बॉल त्यांनी स्वीप करण्याचा प्रयत्न केला, थोडीशी ती चूक त्याला नडली पण तो खूप चांगला फलंदाजी करत होता, पण ती एक छोटीशी चूक त्याला नडली, तो आउट झाला. त्यानंतर कोहली आज 3 नंबरला फलंदाजीला आला, थोडासा संघाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला गेला आणि मला वाटतं हे खूप चांगलं ठरलं. कोहली फलंदाजी 3 नंबर आल्यावर त्यांनी अतिशय दोघांनी मिळून धावफलक कायम हलता ठेवला आणि अतिशय चांगली फलंदाजी दोघांनी केली. दोघांनी 103 रनची पार्टनरशिप केली, त्याच्यामध्ये शिखर धवननी 96 रन्स केल्या, कोहलीनी 78 रन्स केल्या आणि त्यानंतर राहुल आणि कोहली या दोघांनी मिळून 78 रनची पार्टनरशिप केली. राहुलनी आज कमाल केली, तो फॉर्म मध्ये आहे, चांगली फलंदाजी करतोच आहे सातत्याने गेल्या 2-3 सिरीज मध्ये, पण आज त्यांनी जी फलंदाजी केली ना, फक्त 51 बॉल मध्ये त्याने 80 रन्स केला, तो आज 5 नंबर लागला आणि त्या क्रुशल स्टेजला येऊन त्यांनी जी रन रेट जो इतका फास्ट केला, त्याचे स्ट्रोक्स अप्रतिम होते, त्याचे ड्राईव्स, फ्लिक्स, बाकी स्क्वेअर कट्स, त्यांनी अप्पर कट खूप सुंदर होते, त्यांनी चांगल्या बाउंड्रीज मारल्या, त्याचबरोबर 3 जे सिक्सर्स मारल्या त्या एकदम बघण्यासारख्या होत्या. एक स्ट्रेट सिक्स मारली त्यांनी बॉलर्स बॅक, दुसरी कव्हर ड्राईव्ह ती सिक्स जी मारली ना ती अप्रतिम होती, त्यांनी ड्राईव्ह सारखा प्रॉपर ड्राईव्ह मारला आणि ती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. तिसरा एक त्यांनी अपरकट मारला, थर्ड मॅनला सिक्स गेली, तोही शॉट अप्रतिम होता. ऑल इन ऑल राहुलची आजची फलंदाजी अप्रतिम होती आणि भारताच्या जर फलंदाजीचा विचार केला तर सर्व फलंदाजांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. मनीष पांडे आज थोडा लवकर आउट झाला, श्रेयस अय्यर पण लवकर आउट झाला. दोघांच्या फलंदाजी जर त्यांचा लवकर आउट होण्याचा अपवाद वगळता भारताच्या बाकीच्या सर्व फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि एक विशाल स्कोर 340 भारताने आज उभा केला. आज ऋषभ पंत संघाबाहेर होता कारण इंजर्ड झाला आणि त्याच्या जागी मनीष पांडेला संधी मिळाली, पण मला वाटतं आज ऋषभ पंत बाहेर गेल्यानंतर मनीष पांडेला संधी मिळाल्यानंतर
असं एक थोडस फिलिंग आलं की बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग झाली. म्हणजे याचा अर्थ असा आपण समजूया का की ऋषभ पंतची फलंदाजी काही त्याच्यावर काही फारसं डिपेंडंट आज इंडियन फॅन्स नाहीयेत, ज्यांना खरं क्रिकेटचं ज्ञान आहे आणि जे बघतायत सारख्या मॅचेस, आणि त्यांना असं मला वाटतं नक्की वाटलं असेल की आज बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग झाली. म्हणजे ऋषभ पंतवर त्यांचा विश्वास कमी आहे बॅटिंग. मनीष पांडे आला एक बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग झाली, आणि त्याच्यानंतर राहुलनी जी क्षेत्ररक्षण जे केलं त्याच्यानंतर नक्की त्याला दुजोरा मिळाला की मग विकेट किपिंग पण ऋषभ पंत एवढी राहुल जर चांगली करू शकत असेल आणि एक बॅट्समॅन ऍड होत असेल तर का नाही. त्यामुळे पुढच्या मॅचला जर ऋषभ पंत फिट झाला आणि त्याला जर संघात जर घ्यायचं झालं तर मग तो कुणाला बाहेर काढेल किंवा काय होईल, पुढची संघाची कशी अकराची कशी निवड होईल हे थोडीशी टीम मॅनेजमेंटच्या दृष्टीने परत एकदा डोकेदुखी झाली. नवदीप सैनीने आज शार्दूल ठाकूरच्या ऐवजी संघात स्थान मिळवलं. असे दोन भारताने आज बदल केले. एकंदर बघता 340 चा विशाल स्कोर भारताने उभा केला. झंपा 3 विकेट्स 50 रन मध्ये 10 ओव्हर मध्ये हा, आणि पॅट कमिन्स 53 रन दिल्या 10 ओव्हर मध्ये. या दोन गोलंदाजांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचा कोणी गोलंदाज आज प्रभाव पाडू शकला नाही. त्यांच्या गोलंदाजांनी 7.5 च्या आसपास सगळ्या रनरेट सगळ्यांनी रनरेटनी त्यांनी रन्स दिल्या. आणि आजच्या फलंदाजी फारच भारताची चांगली झाली आणि ह्या सगळ्या फलंदाजांनी पार्टनरशिप मध्ये रन्स केल्या हे विशेष. अशा तऱ्हेने पहिली इनिंग संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीला उतरला. मागच्या मॅचचे हिरो वॉर्नर आणि फ्लिंच दोघांनी फलंदाजीला सुरुवात केली. दोघेही चांगले सुरुवातीला खेळ होते, दोघेही फॉर्म मध्ये होतेच. वॉर्नर पण चांगला खेळता खेळता 15 रन्सवर शमीच्या गोलंदाजीला त्यांनी एक कव्हर ड्राईव्ह केला, थोडा अपिच गेला आणि अतिशय जोरात बॉल होता. म्हणजे लाईटनिंग स्पीड मध्ये बाउंड्री गेली असती आणि एक्स्ट्रा कव्हरला लोकांना कळायच्या आत मनीष पांडेनी हा उंच उडी मारून जो कॅच एका हातात जो कॅच पकडला तो लाजवाब होता. अप्रतिम कॅच त्यांनी घेतला होता आणि असे कॅच होण्यासाठी परफेक्ट जम्पचं जे टायमिंग आहे ते परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे, नाही तर तो असे कॅच होऊ नाही शकत. म्हणजे मुंबई या क्रिकेटमध्ये जर म्हणायचं तर बल्ब काढला असं म्हणतात, हे अशा कॅच घेतात त्याला. अप्रतिम आज कॅच घेतला आणि असा एखादा कॅच सुरुवातीला मॅचच्या जेव्हा फलक क्षेत्ररक्षक घेतो तेव्हा सर्व गोलंदाजी बाकीचे जे प्लेयर्स आहेत बाकीचे 10 प्लेयर्स त्यांचं मनोधैर्य खूप उंच होतं. आणि आज ह्या अशा एखाद्या सुपरलेटिव्ह परफॉर्मन्सची खूप गरज होती आणि मनीष पांडे यंग प्लेयर आहे त्यांनी आज हे दाखवून दिले की मी माझ्या यांनी बाकीच्या संघामधल्या लोकांचं स्पिरिट किती उंचवू शकतो. त्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल होत गेले. रवींद्र जडेजा गोलंदाजीला रवींद्र जडेजांनी पण आज अतिशय चांगली गोलंदाजी केली. खूप चांगल्या याच्यामध्ये फॉर्ममध्ये तो खेळत होता. जसं जसं वॉर्नर आउट झाल्यावर स्मिथ आला. स्मिथ पण चांगल्या फॉर्म मध्ये अतिशय चांगली फलंदाजी करत होता. आणि जडेजानी फ्लिंचला आउट घेतलं एक फ्लाइटेड बॉलवर. राहुलनी त्याचा अप्रतिम स्टंपिंग केला बरोबर ऑन द लाईन त्याचा पाय असताना त्याला स्टंपिंग केलं आणि फिंचची विकेट पण गेली. आणि लुबेशिस हे सध्याचं एक बॅटिंग सेन्सेशन आहे सध्या क्रिकेट विश्वामधलं, तो फलंदाजीला आला. स्मिथ आणि लुबेसिच खूप चांगली फलंदाजी करायला त्यांनी सुरुवात केली. रनरेट पण त्यांनी चांगला ठेवला, 6.5-7.5 रनरेटनी बरोबर ते रन्स करत होते. स्मिथ तर अतिशय चांगली फलंदाजी करत होता आणि स्मिथचं मला एक विशेष वाटतं ते म्हणजे की हा फलंदाज इतक्या रन्स करतो, इतक्या कन्सिस्टंटली रन्स करतो पण याचं टेक्निक एवढं अनऑर्थोडॉक्स आहे. म्हणजे आपण जसे शॉर्ट चांगले शॉर्ट्स बघतो जे क्रिकेट बुक मध्ये म्हणतो जे शॉर्ट्स आपण म्हणतो तसे शॉर्ट्स तो खेळत नाही, त्याची वेगळंच टेक्निक आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर पडलेला ओव्हरपिच बॉल तो स्क्वेअर लेगला खेळू शकतो सहज आणि थोडा शॉर्ट ऑफ लेंग पडलेला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा तो फाईन लेग पर्यंत एवढा फाईन खेळू शकतो असं त्याचं टेक्निक आहे. खूप म्हणजे अवघड आहे काम आणि अशा टेक्निकनी तो रन्स करतो, आडवे मारतो, फ्लिक ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल सहज फ्लिक मारतो पण तरी सुद्धा त्याच्या बॅटिंग मधली कन्सिस्टन्सी आज कायम आहे. हे खूप अवघड आहे करायला आणि त्याचा तोच करू जाणे. लुबेशिसचा जर विचार केला तर ह्याला का चांगलं फ्युचर आहे म्हणतात हे आपल्याला थोडस त्यांनी झलक आज दाखवली.
आले आले त्यांनी इतकी कॉन्फिडेंटली सुरुवात केली. पहिली ओडीआय होती त्याची. स्पिनरला खेळताना सुद्धा तो अप्रतिम बॉल पर्यंत पोहोचत होता. फुटवर्क सुंदर होतं त्याचं. बाउंड्रीज, एक रन, दोन रन, आणि हा बॅट्समन फुटवर्क तर त्याचं सफल आहेच, पण त्याचबरोबर रनिंग बॅटमध्ये पण अप्रतिम आहे. हे सगळं व्यवस्थित चांगलं चालू असताना रन रेट थोडासा वाढत वाढत जात होता आणि ते प्रेशर ऑस्ट्रेलियन फलंदाजावर येत होतं. एवढे दोघं चांगले फलंदाजी करत असताना सुद्धा शेवटी जे प्रेशर जे येतं ना, ते प्रेशर, दिस प्रेशर असं म्हणतात ना की दे प्रेशर कॅन किल यू, अगदी तसंच झालं. थोड्याशा प्रेशरमध्ये रवींद्र जडेजाला त्यांनी स्टेप आउट होऊन मिड ऑफच्या डोक्यावर सिक्सर मारायचा प्रयत्न केला आणि सहज कॅच घेऊन आउट झाला. 48 रनवर तो आउट झाला आणि त्यानंतर मला वाटतं थोडीशी ऑस्ट्रेलियाला उतरती कळायती लागली. दरम्यान कुलदीप यादव गोलंदाजीला आला आणि त्यांनी दोन विकेट काढल्या. त्यांनी स्मिथला 98 धावावर आउट काढलं आणि अलेक्स कॅरी जो त्यांचा विकेट कीपर बॅट्समन आहे त्याला पण आउट काढलं. कुलदीप यादवनी ह्या ज्या दोन विकेट्स काढल्या त्यांनी थोडस पारडं अजून भारताच्या वतीने चुकायला मदत केली. कुलदीप यादव आणि जडेजा याच्यानंतर परत फास्ट बॉलर्स गोलंदाजीला आले आणि त्यानंतर मोहम्मद शमीनी जी गोलंदाजी केली, त्यांनी यॉर्कर्स त्याचे जे बॉल्स जे पडत होते त्यांनी दोन विकेट्स काढल्या टर्नर आणि पॅट कमिन्सवर आणि दोन्ही लागोपाठच्या बॉलला त्यांनी त्या विकेट्स काढल्या आणि तो हॅट्रिकवर होता. त्यानंतर सैनी आणि बुमरानी जे यॉर्कर्स टाकलेत ते अप्रतिम होते. कारण काय झालं की ते टेलेंडर्स होते, टेलेंडर्सना जे यॉर्कर आणि ओव्हरपिचिंग जे बॉल टाकत होते एक रन मॅक्सिमम ते घेऊ शकत होते. जसप्रीत बुमराची आजची गोलंदाजी अप्रतिम होती. त्यांनी 9.1 ओव्हर्स मध्ये फक्त 32 रन दिले आणि एक विकेट काढली. हा जरी त्याला विकेट्स नाही मिळाले पण त्यांनी एका बाजूनी रन रोखायचं जे काम केलं त्याचा फायदा मला वाटतं समोरच्या बाजूनी दुसऱ्या ज्या गोलंदाजांना विकेट्स पडल्या त्यांना नक्कीच झालेला असेल. आज मला वाटतं भारतीय फास्ट बॉलरचे ना आपण असं म्हणू शकतो की दे हॅव कम ऑफ एज. म्हणजे आज कोहलीचा आपल्या स्पिनर्स पेक्षा फास्ट बॉलर्स, तीन जे फास्ट बॉलर्स होते त्यात एक नवदीप सैनी सारखा नवदीप गोलंदाज होता. त्या तिघांवर खूप चांगला विश्वास आहे असं दिसून आलं आणि हे भारतासाठी एक अतिशय चांगलं लक्षण आहे. आजच्या मॅच मध्ये जर काय प्लस आपण घेऊन आलो ते जर म्हटलं तर आज राहुल 5 नंबर लावून त्यांनी जी फलंदाजी केली तो कुठलेही नंबर खेळू शकतो. हा इंडियाच्या दृष्टीने, टीम इंडिया दृष्टीने हा एक प्लस आहे. कारण तो ओपनिंग करू शकतो, 3 खेळू शकतो, 4-5 कुठल्याही नंबरला तो घेऊन चमकू शकतो. तो एक प्लस आहे. मला तर जडेजा एक हिडन स्टार आहे. लेफ्ट आर्म स्पिनर जो गोलंदाजी करतो तो गोलंदाजी अप्रतिम तर करतोच. त्याच्यानंतर तो वेळ पडली तर फलंदाजी करू शकतो. आत्ता जी ओडीआय जी आपले वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये सेमीफायनलची खेळी मला वाटतं अजून सर्व लोकांच्या लक्षात असेल अप्रतिम फलंदाजी त्यांनी केली. तो फलंदाजी चांगली करू शकतो. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण मला वाटतं भारतीय संघामध्ये सध्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षण जडेजाचं असेल. त्याचप्रमाणे कुलदीप यादव हा जो अंडर प्रेशर जी गोलंदाजी करू शकतो आणि विकेट टेकिंग ॲबिलिटी आहे, आज त्याच्या 100 विकेट पण त्यांनी पूर्ण केल्या, अतिशय अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली. हे तीन मला वाटतं आजच्या मॅचचे प्लस म्हणता येईल. त्याचबरोबर जो चौथा प्लसचा विचार केला ह्या मॅचचा तर फास्ट बॉलर्सनी, तिन्ही फास्ट बॉलरने टाकले जे यॉर्कर्स आहेत ते इतके इफेक्टिव्ह होते की त्या ह्याच्यामध्ये गोलंदाजीला एखादी रन करण्याच्या पलीकडे काही लिबर्टी मिळत नव्हती बॅट्समनला. म्हणजे ते बॅट्समन असो, टेलेंडर्स कोणी असो, पण ते एवढे इफेक्टिव्ह आणि अप्रतिम यॉर्कर्स होते की त्यांना काही करता नाही. आणि पाचवा प्लस म्हणजे आज टीम इंडियाची परत उभारी आणि सर्व प्लेयर्सनी एकत्र येऊन संघ भावनेने केलेला खेळ आणि सर्वांचा परफॉर्मन्स आणि सर्वांच्या टीम परफॉर्मन्समुळे आजची झालेली टीम इंडियाची जीत. आणि सहावा प्लस जर म्हणताला तर म्हटलं तर तो जर आहे तो टीम इंडियाचा पहिल्या मॅचच्या निकालानंतर आजच्या मॅचमध्ये रिग्रुप होऊन जी रिझॉल्व टीम इंडियाने दाखवली ती असे 6 माझ्या दृष्टीने आज टीम इंडियाचे प्लसेस जर घेऊन गेली असेल जर टीम इंडिया तर हे आहेत. आजच्या मॅचचा जर टर्निंग पॉइंट म्हटलं तर असा आहे की राहुलने 51 बॉलमध्ये केलेले 80 धावा ह्या आजच्या मॅचचा माझ्या दृष्टीने टर्निंग पॉइंट आहे नक्कीच. कारण
राहुलच्या 80 धावांमुळे आपण 300 ची धावसंख्या पार करून 340 पर्यंत आपला आकडा पोहोचू शकला. आणि ह्या कुठेतरी ह्या त्याच्या इनिंगमुळे सेटबॅक झाला, ऑस्ट्रेलियन्स पण थोडे बॅकफुटला गेले आणि एवढी विशाल धावसंख्या चेस करताना नॅचरली प्रेशर येतं. तर यामुळे माझ्या दृष्टीने आजचा मॅचचा टर्निंग पॉईंट केएल राहुलची अप्रतिम फलंदाजी हा आहे. आज दुसरा सामना संपला काल, आता तिसरा सामना खेळला जाईल बंगळुरू इथे 19 तारखेला. आजच्या निकालानंतर नक्कीच डिसाइडर मॅच आहे, काय होतं उत्सुकता नक्की असेल, खचाखच भरले स्टेडियम प्रेक्षकांनी नक्कीच भरलेलं असेल आणि टीव्ही रविवारचा दिवस आहे, आपण सर्व टीव्ही समोर बसलेलं असेल आणि मला वाटतं खरंच उत्सुकता एकदम शिगेला पोहोचलेली असेल त्यावेळी की मॅचचं काय होतं. या मॅचचं विश्लेषण घेऊन मी तुमच्या समोर परत एकदा हजर होईन 20 तारखेला संध्याकाळी 8:20. तोपर्यंत मी रजा घेतो टर्निंग पॉईंट या विशेष कार्यक्रमावर. MKN मराठी भालचंद जोबेकर, धन्यवाद.